नमस्कार, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याबरोबर एक खास व्यक्ती आहे जिनी केवळ गुजराती रंगभूमीवरच नाही, गुजराती चित्रपटांमध्येच नाही, तर मराठी चित्रपटांमध्ये, मराठी मालिकांमध्ये, हिंदी मालिकांमध्ये आपलं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. आणि अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर आत्ताच गेले कित्येक महिने आपल्या अतिशय सुंदर अदाकारींनी ज्यांनी आपल्याला संपूर्णपणे मोहित करून टाकलेलं होतं, अशा चाणक्याच्या भूमिकेमध्ये लोकप्रिय झालेले अतिशय ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी. मनोज, स्वागत या कार्यक्रमात तुझं. नमस्कार. मला फॉर्मॅलिटी म्हणून तुला आहो जाऊ म्हणायला लागतंय. नाही, मला म्हटलंस तू तरी चालेल. त्याचं कारण असं आहे की आपल्या कामाची सुरुवात ही अगदी अलीकडची नाही, ती 88-89 मधली आहे. म्हणजे आता सध्याचा जो हॉट टॉपिक आहे बाजीराव मस्तानीचा, तर आमचा त्या काळातला बाजीराव हा मनोज जोशी होता. मराठीमधली स्मिता तळवलकरची पहिली या विषयावरची सिरियल जी राऊ होती, त्यातला तू बाजीराव होतास आणि मी त्या सिरियलचा सहाय्यक दिग्दर्शक होतो, संजय सुरकरचा. तुझा प्रवास मनोज फार गमतीदार आहे. म्हणजे भले महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांना हिंदी सिनेमातला सरफरोशमधला तुझा पोलीस सब इन्स्पेक्टर आठवत असेल, किंवा आजकालच्या काळातल्या नवीन मुलांना, अगदी माझ्या मुलाला सुद्धा जो आवडतो तो तुझा चाणक्यचा रोल असेल, पण या सगळ्याची सुरुवात ही कुठेतरी 85 ते 88 काळात, अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण एकत्र होतो, त्याच्याही आधी कुठेतरी झाली असणार. काय सांगशील त्याच्याविषयी? नाही, मी माझं बालपण, म्हणजे माझ्या 5-6 पिढ्या या कोकणात वाढल्या. मूळचे आम्ही गुजरातचे, पण महाराजांनी काही फॅमिलीज इथे, शिवाजी महाराजांनी काही फॅमिलीज व्यापाराकरता म्हणून काही गुजराती व्यापारी इथे आणले होते, म्हणजे मसाल्याचा व्यापार करण्याकरता. त्यातली काही कुटुंब आजही तिकडे आहेत. धारिया आहेत, दोषी आहेत, गांधी आहेत, असे परिवार व्यापारासाठी तिकडे आणले होते. तिथे महापरळ आहे नावाचं बंदर होतं, दासगाव नावाचं एक बंदर होतं, महाड आहे. तर असे कोकणात जे व्यापारी म्हणून आले होते त्यांच्यासोबत आमचं जे फॅमिली होतं त्याच वंशावळीतलं माझं फॅमिली आहे. तर म्हणून आम्ही, म्हणजे मूळची गुजराती पीज हे महाराष्ट्रातल्या कोकणातल्या लाल मातीत वाढलेली आणि आतमध्ये मस्त मूळ घट्ट केलेली अशी महाराष्ट्रीयन गुजराती हे फॅमिली. म्हणजे जरी बोलत असलो आम्ही गुजराती किंवा काय, पण व्यवहार सगळा मला गुजराती बी नंतर शिकलो, SSC नंतर शिकलो. तर तिथे शाळा, त्या शाळेमध्ये ॲन्युअल डेला 26 जानेवारीला कार्यक्रमात अगदी हिरहिरीनं भाग घ्यायचा, नाटकातून कामं करायची. इयत्ता 4th पासून, म्हणजे माझे एक दानवे गुरुजी होते, त्या गुरुजींनी ते कीर्तन पण करायचे. माझे वडील कीर्तनकार, अतिशय प्रख्यात कीर्तनकार होते, अनंतबुवा मेंदळींचे ते शिष्य, आणि महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार हे सगळे माझ्या घरी कोण ना कोणतरी यायचे. अगदी चारुदत्त आफळेंचे वडील गोविंदस्वामी आफळे, कोपरकर बुवा, हाटे बुवा, गोविंदबुवा खरे, कराडकर, रामचंद्रबुवा कराडकर, म्हणजे गजाननबुवा राहीलकर, म्हणजे मी इतके थोर कीर्तनकार ऐकलेत की त्या सगळ्याचा प्रभाव जेव्हा मी आज मागे वळून जेव्हा बघतो ते पर्स्पेक्टिव्हली, तेव्हा असं कळतं की मला असं वाटतं की कुठे ना कुठे त्या कीर्तनाचा प्रभाव हा माझ्या जडणघडणीत झाला आहे. एक अभिनेता म्हणून, की ज्याला संगीताचं ज्ञान असणं आवश्यक आहे, वाक्चातुर्य असणं आवश्यक आहे, भाषा शुद्धी असणं आवश्यक आहे, डिक्शन अतिशय परफेक्ट असणं आवश्यक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीची जडणघडण ही कीर्तनाच्या रूपानं झाले असं मला म्हणायला, म्हणजे मी कदाचित जर नट नसतो तर कदाचित कीर्तनकार पण झालो असतोच. वा, पण मनोज, मला तुझ्याबरोबर काम करताना सुद्धा जाणवलं आणि तुझं काम बघताना सुद्धा, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये असेल हे तूही मान्य करशील की जो माणूस थिएटरमधला असतो, ज्यांनी त्या रंगमंचाच्या अवकाशामध्ये कधी काळी काही केलेलं असतं, शाळेत असेल, कॉलेजच्या लाईफमध्ये असेल, वाणी हे त्याचं सर्वात मोठं अस्त्र असतं. आणि मनोज जोशी हा ॲक्टर आज जेव्हा भल्या भल्या मोठ्या मोठ्या आमिर खानपासून ते चिक्कार मोठ्या कलाकारांबरोबर काम करतो,
तेव्हा त्याला जो मान मिळतो तो त्याच्या थिएटरमधून येण्याला किंवा त्याच्या शुद्ध वाणीला, त्याच्या एक्सप्रेशनच्या त्याच्या कपॅसिटीला, या सगळ्या गोष्टींना मिळतो. मला सांग, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तू दूरदर्शनच्या चित्रपट आपल्या इतर मालिकांमध्ये सुद्धा तू कामं केलीस, पण हा एवढा वेळ तुला का लागला? 99 साली सरफरोश तुझा आला. हो हो हो, आपण जी केली होती सिरियल ती 89 केली होती, आणि मधल्या काळात तू असं काही भाराभर फार येईल तसं घेत गेलास, काही करत गेलास, असं तू कधी केलं नाहीस? नाही, कारण त्याचं कारण सांगतो की मला मुळात चित्रपटात काम करायचंच नव्हतं, कारण ते छुटपुट काहीतरी असे छोटे छोटे रोल करून नुसतं एक असं काहीतरी करायचं ह्यात मला स्वारस्य नव्हतं. कारण त्यावेळेला दूरदर्शन अजून जन्माला सुद्धा, म्हणजे दूरदर्शन व्यतिरिक्त दुसऱ्या चॅनल पण आल्या नव्हत्या, त्यामुळे दूरदर्शनवर होणारी नाटकं किंवा त्याला त्या व्यतिरिक्त दुसरं का कुठलंही साधन नव्हतं, आणि नाटक ह्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं साधन नव्हतं पुढे येण्याकरता. तर मी त्या दूरदर्शनच्या, म्हणजे मला असं वाटतं की गजरामध्ये काही वेळा ट्राय केलं पण मला मिळालं नाही त्यावेळेला, आणि मला फिल्ममध्ये असं टिपिकल काम करायचं नव्हतं. तर जॉन मॅथ्यू माझं नाटक बघायला आला होता, आणि ते नाटक माझं होतं गांधी विरुद्ध गांधी, 1997 साली. गांधी विरुद्ध गांधीचं गुजरात गुजराती रूपांतर. हो हो, मुळात ती कादंबरी गुजरातली, त्यात अजित दळवींनी ते नाटक लिहिलं, चंद्रकांत कुलकर्णीने डायरेक्ट केलं होतं, आणि ते नाटक गुजरातीत चंद्रकांत कुलकर्णीनंच डायरेक्ट केलं होतं. त्यात मी हरिलाल करत होतो आणि माझा भाऊ सरफरोशमध्ये काम करत होता, आणि माझ्या भावाचं रेकमेंडेशन त्यावेळेला त्याचं जे रंगीला फिल्म होती ती रंगीला फिल्म पाहून जॉनला असं वाटलं की ह्या मुलामध्ये काहीतरी आहे, म्हणून त्याला बाळा ठाकूरचा त्यांनी रोल दिला होता. तर तो जाणार होता भेटायला त्याला, तर त्याने म्हटलं की आज संध्याकाळी माझ्या भावाचं नाटक आहे, तुम्ही या. राजेश माझा भाऊ, ज्याने तो 18 वर्षापूर्वी ही डाईड इन मोटरबाईक ॲक्सिडेंट, तर माझ्यापेक्षा लहान, तर त्याला तो रोल मिळाला होता, आणि त्याने सांगितलं माझ्या भावाचं नाटक आहे. तो म्हटलं यार मैंने सुना है, बहुत अच्छा नाटक आहे. मग जॉनला घेऊन तो भाईदासला आला, त्याने बघितलं, तो म्हटलं यार बहुत अच्छा नाटक आहे, हे आहे वो आहे. और तो माझा भाऊ म्हणाला एक काम करू, बाला ठाकूर का रोल आहे ना वो मनोज को दे दो, इज वो बहुत अच्छा ॲक्टर आहे, मेरे से और मेरा बडा भाई आहे, हे माझ्या भावानं त्याला सांगितलं. तो म्हटलं पागल हो गया, अरे नाही नाही ऐसा मत कर यार, तू यू आर द बेस्ट, बट मनोज तुम्हारे लिए कोई रोल नहीं है फिल्म में, और सच में मैं चाहता हूँ कि तुम फिल्म में काम करो, लेकिन एक रोल है वो शायद हो सकता है कि या तो वो CID इंस्पेक्टर का हो या CID हवालदार का हो. तो मतलब मैं जॉन मैंने ये छोटी गोष्ट मतलब छोट्या रोल मध्ये मला आमूळीच इंटरेस्ट नाही, मग त्याने मला दुसऱ्या दिवशी बोलवलं घरी, आणि मग मला सांगितलं की तू ये बच्चू का रोल कर, छोटासा रोल आहे लेकिन इंटरेस्टिंग रोल आहे, तू कर प्लीज. आणि मग मी तो रोल केला, अँड दॅट्स हाऊ आय केम इन टू फिल्म्स. पण त्या सरफरोशनंतर माझी दुसरी फिल्म होती देवदास, त्याच्यानंतर मग त्या फिल्म नंतर मला सगळे पोलीस इन्स्पेक्टरचे रोल यायला लागले. मग मला असं वाटलं की माझा जगदीश राज व्हायचा, आणि मला तो इन्स्पेक्टरचा ड्रेस शिवून घरात ठेवायला लागेल, मला तसले रोल करायचे नव्हते, म्हणून मी थांबलो होतो. मग देवदास नंतर मग मी थोडा काळ 2 वर्ष आजारी होतो, आय गॉट अ क्लॉट, मला माझ्या दोन नर्व्स ब्लॉक होत्या 5-5 सेंटीमीटर एवढ्या, आणि मग 1.5 वर्ष मी पडून होतो, त्यामुळे 1.5 वर्ष काही नाही केलं. पण त्यावेळेला माझं 1990 सालापासून एक नाटक सतत सुरू होतं, जे चाणक्य नाटक होतं, ज्याच्यासाठी मी 86 सालापासून, आणि त्यावेळेला राऊ सिरियल 90 साली आली होती. दॅट वॉज माय फर्स्ट एव्हर, म्हणजे मी धन्यवाद देतो स्मिताताईला की तिने माझं नाटक चाणक्य पाहिलं, आणि तुषार दळवी ॲक्च्युली त्यात रोल त्याच्यावर केला होता, आणि मला वाटतं ही वॉज डुईंग सम फिल्म, आणि ही डीड अ व्हेरी गुड. मी त्याचे 4 एपिसोड पाहिले होते, त्यानं चांगलं काम केलं होतं, पण बिकॉज ही गॉट अ फिल्म आणि म्हणून तो ती सिरियल नाही करू शकणार होता. सो रातोरात तिला शोधावं लागलं मला, आणि स्वप्ना वाघमारेने माझं नाव सजेस्ट केलं होतं, अँड दॅट्स हाऊ आय मेट यू. आणि मला बाजीराव करण्याचा मान पहिला मिळाला, माझ्या आयुष्यातलं सर्वात
महत्त्वाचा. आणि तुझी मस्तानी होती अश्विनी भावे तुझी मस्तानी होती. आज जो काही मस्तानीवर गदारोळ चालू आहे, मला आठवते त्याही काळात मनोज तुझा बाजीराव आणि अश्विनीची मस्तानी इतक्या वर्षांनी सुद्धा लोकांच्या लक्षात आहे. इतकं ब्युटिफुल तुम्ही दोघांनी काम केलं होतं आणि केमिस्ट्री फार सुंदर होती दोघांची. नाही मी सांगतो ना, मी माझ्यावर एकतर स्मिताने लगेच अशी म्हटली होती की हा बाजाच आहे, त्याचं नाक बघ, अरे तू पुतळा बघितलास का शनिवार वाड्याच्या समोरचा. ती मला पुतळा दाखवायला घेऊन गेली, मग नासा इनामदारांकडे घेऊन गेली. नासा इनामदार म्हटले हा चक्क बाज. आणि माझं वय ॲक्च्युली बेसिकली आय वॉज जस्ट 22-23 आणि ते ॲप्ट वय होतं दिसायला, पण मी म्हणजे अगदी चित्तपावन. आणि तो एकदम चफकल बसला आणि मला फ्रँकली सांगतो कॅमेऱ्याचा अजिबात अनुभव नव्हता. म्हणजे त्या 22 दिवसांमध्ये 26 एपिसोड जे केलेत सकाळी 5 वाजता उठून रात्री 3 वाजेपर्यंत कसं काय केलं. राजवाडा होता, पुण्यातली लोकेशन्स, मंदिर पुण्यातली, अद्भुत शूटिंग झालं. आणि लोक गुरुवार आला की लोक त्या राऊ सिरियलला जो गायत्री मंत्र सुरुवातीचा सुरू झाला की असे एकदम म्हणजे चुंबकासारखे असायचे. आणि आय गॉट अ व्हेरी गुड रेकग्नेशन आफ्टर दॅट. मला तो रोल आयुष्यात पहिल्याच पावलात मला तो रोल मिळाला आणि त्याच्यानंतर मी कधीच मागे वळून, मी थोडंसं गॅप आला मध्ये, दॅट वॉज बिकॉज ऑफ मला सिलेक्ट करण्यासाठी म्हणून की बाबा हे करू की हे करू, हे करू की हे करू. त्याच्यामध्ये मला या सगळ्या तुझ्या वाटचालीबद्दल मनोज विचारायचं आहे, पण त्याच्या आधी म्हणजे सरफरोश नंतर सुरू झालेली ही यात्रा मनोजची, एकाच वेळेला हिंदी चित्रपट, त्याच वेळेला मराठी चित्रपट, एका बाजूला गुजराती नाटक आणि इतर सिनेमे आणि सिरियल्स हिंदी, या सगळ्या फ्रंट्सवर मनोजनी कसं काम केलं हे आपण जाणून घेणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक अगदी छोटीशी विश्रांती.